Hello, dear Bachcha Party. Welcome back to our assignment. Here in this lecture, we have to see the rational number exercise 1.3. In last lecture, we have to complete the question number 3. In today's lecture, we have to discuss on the question number 4. Fill in the blanks. That is the exercise. Exercise 1.3 and question number 4. Question the naam ahe balanno. Fill in the blanks. ठीक आहे, ज्या ब्लँक्स दिले आहेत त्यांना काय करायचं, आपल्याला फिल करायचं. मग त्यांना फिलअप करण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला क्वेश्चनला पहिले सॉल्व्ह करावं लागेल आणि क्वेश्चन सॉल्व्ह केल्याच्या नंतर आपण त्यांना काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो बाळांनो. ठीक आहे, तर बघा आता क्वेश्चन काय दिला आपल्याला. ए इज इक्वल टू मायनस 3/4, ए इज इक्वल टू मायनस ऑफ 3/4 इंटू, त्यानंतर आहे 5/6, 5/6 त्याला इंटू मध्ये आहे बाळांनो मायनस 7/3, मायनस 7/3. आणि ते ब्लँक्स दिलेले आहेत, ते काय करायचे आपल्याला फिलअप करायचे. सोल्युशन मध्ये काय राहणार, सोल्युशन जर आपण सॉल्व्ह जर केलं, त्याला सॉल्व्ह करण्यासाठी वाढून बघायला कसं सॉल्व्ह केलं जाईल. ठीक आहे, तर 3 1 3, 3 2 6 काय राहते व्हॅल्यू, -1/4 इंटू 5/2 इंटू मायनस ऑफ 7/3 अशी व्हॅल्यू राहते बाळांनो आपल्याकडे. ठीक आहे, आता करा सर्वांचं मल्टिप्लिकेशन. जर मी मल्टिप्लिकेशन जर केलं बाळांनो, तर हा मायनस मायनस काय होणार आहे, प्लस होणार आहे. ठीक आहे ना, म्हणजे बघा 5 1 5 त्याला इंटू मध्ये मायनस मायनस तर प्लस झाले, म्हणजे ते येणार प्लस 7. त्याच्या अपॉन मध्ये येणारी जी काय व्हॅल्यू आहे 4 2 8, त्याला इंटू किती येणार बाळांनो 3. तर मी याला पुन्हा जर सॉल्व्ह जर केलं, त्याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर मला भेटणारी जी काही व्हॅल्यू आहे ना, ती व्हॅल्यू कोणत्या फॉर्मॅट मध्ये भेटते ते आपण बघून घेऊया. ठीक आहे, मग 7 5 35 आणि 8 3 24 हे झालं बाळांनो आपलं फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल. हे किती नंबरचं एक्झाम्पल आहे, आपलं फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल आहे. ओके, म्हणजे काय भेटते मला व्हॅल्यू सांगा बरं, इथे 35 त्याला अपॉन मध्ये 24 हे झालं आपली फिल इन द ब्लँक्स. तर या फॉर्म मध्ये आपण काय केलं बाळांनो, सॉल्व्ह केलेलं आहे. ओके, चला बी नंबरचं एक्झाम्पल बघूया. आता बी नंबरचं एक्झाम्पल काय दिलेलं आहे, -2/3 -2/3 इंटू 6/8 24/, त्याच्या अपॉन मध्ये असणारी व्हॅल्यू किती बाळांनो 3 आहे. इज इक्वल टू फिल इन द ब्लँक्स. ब्लँक्स दिली ती काय करायची, आपल्याला फिलअप करायची. मग ती फिलअप करण्यासाठी बाळांनो बघा इथे काय काय कॅन्सल होते आपण बघून घेऊ पहिले. तर आपण कॅन्सल जर केलं तर 3 1 3, 3 8 24. ठीक आहे बाळांनो, नंतर बघा आता याला आपण असंही कॅन्सल करू शकतो, 3 1 3, 3 2 6 असं याला कॅन्सल केलं जातं. त्यानंतर बघा 2 1 2, 2 4 8 असे याला कॅन्सल केलं जाते. काय राहतं बाळांनो सांगा बरं, -1/1 त्याला इंटू मधले 2/4 त्याला इंटू मधले 8 त्याला अपॉन मधले 1 अशी व्हॅल्यू भेटते बाळांनो आपल्याला याच्यामध्ये. ठीक आहे, पुन्हा याला आपण कॅन्सल करू शकतो बघा आता 2 1 2 आणि बाळांनो 2 2 4 अशी व्हॅल्यू मला इथे भेटते. म्हणजे बघा आता हा -1 त्याला अपॉन मध्ये 1 त्याला इंटू 1/2 इंटू 8/1. तर बघा बाळांनो आता 2 1 2 अँड 2 4 एवढी व्हॅल्यू मला भेटते बाळांनो इथे. आणि या सर्वांचं आपण मल्टिप्लिकेशन जर केलं तर -4 त्याला अपॉन मध्ये 1 एवढी व्हॅल्यू काय होते बाळांनो आपल्याला याच्यामध्ये भेटते, किंवा ती भेटलेली आहे. याला आपण असं लिहू शकतो -4. तर ती फिल इन द ब्लँक्स किती भेटली मला, -4 एवढी व्हॅल्यू याच्यामध्ये भेटते बाळांनो. ओके, चला सी नंबरचं एक्झाम्पल बघूयात. आता सी नंबरच्या एक्झाम्पलची व्हॅल्यू किती आहे, तर 3/4 त्याला इंटू मध्ये -1/2 त्याला इंटू मध्ये -1/4 -1/4 एवढी व्हॅल्यू आहे बाळांनो गिव्हन दिलेलं आहे. त्यांना काय करायचं, आपल्याला सॉल्व्ह करायचंय आणि जी बँक्स आहे तिला काय करायचं, फिलअप करायचं. मग आता मला सांगा बरं, याला सरळ सरळ आपण सॉल्व्ह जर केलं तर 3 × -1 × -1 तर अपॉन मध्ये 4 × 2 × 4 अशी व्हॅल्यू आहे बाळांनो आपल्याकडे.
ठीक आहे ना. बघा आता मायनस मायनस का होणार आहे, प्लस होणार आहे. 3 1 3 आणि 3 1 3 खाली भेटते व्हॅल्यू मला 3 व्हॅल्यू भेटते. 4 2 8 आणि 8 4 8 4 32 32 आणि इथे भेटणारी व्हॅल्यू भेटते मला 32. ही किती भेटली वरी सांगा बरं. 3 upon 32 घरे भेटते व्हॅल्यू मला 3 upon 32 एवढी व्हॅल्यू काय होती बघा याच्यामध्ये भेटत. ठीक आहे, ते भेटते मला 32 एवढी व्हॅल्यू याच्यामध्ये भेटतो. त्यानंतर जे डी नंबरचं एक्झाम्पल आहे, डी नंबरचं एक्झाम्पल होमवर्क फॉर यू, तुमच्यासाठी होमवर्क आहे बाळांमध्ये. ई नंबरचं एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. डी नंबरचं एक्झाम्पल एच डब्ल्यू, ई नंबरचं मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. ठीक आहे, काय ई नंबरचं सांगा बरं. -3 upon 11 त्याला इंटू मध्ये -22 upon 18 त्याला इंटू मध्ये -24 upon 33. ठीक आहे बाबा, याला सॉल्व्ह करायचं आता. आता बघा, जर याला सॉल्व्ह करायचं असेल ना, तर थोडस डोकं जर आपण जर लावलं बाळा तर बघा बरं काय होतं. इथे तर -3 upon 11 into -22 upon 18 into -24 upon 33 बाळा. ठीक आहे, लक्ष द्या फक्त. आता आपण जर चेक जर केलं बाळांनो, तर बघा 11 1 11 11 2 22 ओके बाळांनो, अशा पद्धतीने याला कॅन्सल केलं जाईल किंवा केलं जातं. त्यानंतर जर तुम्ही जर बघितलं याच्यामध्ये काय राहते व्हॅल्यू, -3 upon 1 into -2 upon 18 into -24 upon 30 एवढी व्हॅल्यू याच्यामध्ये राहते बाळांनो आपल्याकडे. ठीक आहे, ओके. आता मला सांगा, त्यामध्ये जर आपण जर बघितलं तर 3 1 3 अँड 3 6 18 एवढी व्हॅल्यू राहते बाळांनो इथे. त्यानंतर आपण जर पुन्हा जर एक व्हॅल्यू चेक आउट जर केली, तर बघा आता 2 1 2 2 3 6 काय राहते व्हॅल्यू सांगा बरं. इथे -1 into -1 त्याला इंटू मध्ये -24 upon 3 into 33. ठीक आहे बाळांनो, अशा पद्धतीने याला आपण काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर पुन्हा याला आपण असं लिहू शकतो बाळांनो, 8 3 24. ठीक आहे, तर बघा आता 3 1 3 आणि 3 8 24 आणि नंतर बघा आता हा मायनस मायनस काय झाला रे बाळांनो, प्लस झाला. पुन्हा हा प्लस मायनस मायनस झालेला आहे, म्हणजे -8 upon 33 म्हणजेच आन्सर भेटतो बाळांनो -8 upon 33 हे बाळांचा आन्सर झाला आपला ई नंबरचा क्वेश्चन. अशा पद्धतीने याला काय केलं जातं, सॉल्व्ह केलं जातं. ठीक आहे, ई नंतर एफ नंबरचा क्वेश्चन आहे. एफ नंबरला आपण बघूया बाळांनो काय सांगतो एफ नंबरचा क्वेश्चन. एकदम इझी आहे एफ नंबरचा, कारण की यामध्ये एक व्हॅल्यू बाळांनो 0 आहे. कारण काय, याच्यामध्ये एक व्हॅल्यू 0 आहे. बघा -5 upon 6 त्याला इंटू मध्ये 6 upon 11 त्याला इंटू मध्ये 0 upon 11 तरी 1. एवढी व्हॅल्यू आहे बाळांनो आपल्याकडे. ठीक आहे, लक्ष द्या आता काय काय झालं. 6 6 कॅन्सल होतो. जर तुम्ही 6 कॅन्सल जर केला, तर -5 त्याला इंटू मध्ये 1 त्याला इंटू मध्ये 0 त्याला अपॉन मध्ये 11 into 1 त्या दोघांची जर तुम्ही मल्टिप्लिकेशन जर केलं बाळ, तर 0 upon 11 upon 11 एवढी व्हॅल्यू भेटते. इक्वल टू मला व्हॅल्यू किती 0 एवढी व्हॅल्यू राहते बाळांनो आपल्याला याच्यामध्ये भेटत असते. ठीक आहे, तर थांबूयात आपण आज इथे, बाकीचं आपण उद्याच्या एपिसोड मध्ये बघूया. थँक्यू सो मच बाळांनो वॉचिंग दिस. Thank you.